तर आता अंदर दुसऱ्यांचा शूट चालू आहे, त्याच्यामुळे आता इथं वेटिंग एरिया मध्ये बसलो आम्ही। नमस्कार भाऊ, कसा काय? तर आता आहो मी पुणे मध्ये वारजे मारवाडी मध्ये माझ्या मामाकडे आहो मुक्कामानी, आणि आता इथून 4 वाजता जो स्टॉक मध्ये शो आहे, आता वाजले 2:30, तरी 1 तास अगोदरच जातो मी, कारण की तिथे थोडं भेटणं वगैरे होते, पुन्हा काही क्रिएटर्स आले असेल त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं वगैरे होते, आणि आता माझ्यासोबत येत आहे हा माझ्या मामाच्या मुलगा। काय असे बोट का दाखवत आहे असे? का माझ्याकडे पण बोट आहे, दाखव का माझी बोट तुले। हा येत आहे सोबत माझ्या, आणि आता आम्ही बाईकने चाललो हळूहळू, आणि तिथे गेल्यानंतर जे काही कव्हर करू शकतो तेवढं कव्हर करू, आणि बरं वाटतंय पहिल्यांदा एक मोटिवेशनल स्पीच देत आहोत, तर मोटिवेशनल म्हणजे काय म्हणते त्याला देत आहे का तरी आता स्पीच देईल आणि पाहणार तुम्ही ते, तर निघतो। आता हा माझ्या मामाचा मुलगा काढून राहिला गाडी, आणि हा नेतो म्हणते मला मागं बसवून। बरोबर चालवशील बे? बापा बापा, कमी करायचीच नाही अशा ठिकाणी, डायरेक्ट रिटर्न येते नाही तर। आता इथून निघालो भाऊ वारजे मारवाडी मधून, आणि माझ्या मामाचं घर नाही इकडे डोंगरावर आहे, इकडे म्हणजे पुणेच्या अवतीभोवती सगळीच कडे डोंगर आहे, आणि असं घर सुद्धा नाही का डोंगरावर आहे, तर असं खाली आता उतरून राहिलो, म्हणजे डोंगरावरून आता खाली उतरून राहिलो सरळ। गाडी बहुत चालवायला पण बहुत लागते भाऊ इथं। पुणेमध्ये नाही का जास्त उष्णता नाही आहे, म्हणजे थंडीच्या टाईमला तर पुष्कळ थंडी लागते, आणि आता पावसाचा सध्या मौसम चालू झाला आहे, तर आता म्हणजे असं काही असं गरमी होण्यालायक काहीच नाही वाटत आहे, आणि आता बहुतेक थोड्या वेळात पाणी सुद्धा येईल असं वाटून राहिलं, बादल वगैरे जमा झाले आहे आणि आम्ही ओले नाही झालो पाहिजे। आता चालून राहिलो आम्ही, पाणी पडते बापू। तर भाऊ आत्ताच निघलो आम्ही आणि पाणी लागल्यामुळे थांबलो आता आम्ही, पाणी थोडा जोरात येत आहे, पाणी येत आहे पाण्यामुळे थोडा थांबलो, पाणी गेला तर लवकरच पोहोचू तिकडे, जास्त जोरात नाही आला पाहिजे, झालं काम खतम। पा पुणेचा पाऊस मस्त पैकी एकदम चिंब चिंब ओला चिंब पाणी, आणि इथं आम्ही थांबलो आता झाडांच्या छाव मध्ये, सावलीमध्ये नाही ऑफिस मध्ये थांबलो बीजेपीच्या। तर भावांनो आता आलो आम्ही फायनली पुणे स्टुडिओमध्ये, पुणे स्टुडिओ इथंच आहे जो स्टॉक मराठीचं ऑफिस म्हणजे सॉरी स्टुडिओ, आणि आता गाडी वगैरे पार्किंगला लावली आणि आता अंदर जातो आणि पाहतो, मस्त वाटून राहिलं यार, सेटअप वगैरे पूर्ण ब्लॅक ब्लॅक, जसं व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं तिथं इंटरनलसुद्धा ब्लॅकच आहे, इथं बाहेरून सुद्धा मस्त ब्लॅक ब्लॅक वाटून राहिलं पूर्ण, छान मस्त एकदम सुंदर जबरदस्त वाटत आहे, असं काही लाईक जसं स्टुडिओ मूवी थिएटर याच्यासारखंच वाटून राहिलं, शटरसुद्धा काढा एक नंबर। तर आता जातो आम्ही अंदर आणि पाहतो काय कव्हर करता येईल। तर आता अंदर दुसऱ्यांचा शूट चालू आहे, त्याच्यामुळे आता इथं वेटिंग एरियामध्ये बसलो आम्ही, मस्त इथं मेकअप विकअपसाठी आरसा वगैरे लावून ठेवला आहे बढिया, ह्या हसून राहिला लेखाचा मॅम एवढा, आणि आता आपण पण जाऊ अंदर। तर मला इथं भेटल्या होत्या मधुरा मॅम, मधुराज रेसिपीवाले यांचं पुष्कळ मोठं चॅनल आहे, प्रत्येक घरातली आई तर यांना ओळखतच असेल, यांचं शूट माझ्या अगोदरच झालं आणि खूप छान वाटलं यांना भेटून, आणि शूटिंग एरियामधलं ते शूट नाही करू शकलो प्रायव्हसीमुळे, पण जो स्टॉक मराठीवर ऑगस्टमध्ये माझा एपिसोड येऊन जाईल तेव्हा तुम्ही बघाच नक्की, आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून। तर भाऊ आत्ताच झालं आपलं जो स्टॉक मधील शूट कम्प्लीट झालं, आणि मला वाटतंय जेवढं काही असं स्पीच केलं तर मस्त छान एक्सपिरियन्स वाटला, आणि सोबत आहे आपले भाऊ जो स्टॉकमध्ये, हां यांनीच यांच्यासोबतच म्हणजे यांच्या थ्रू मी इकडे आलो, आणि खूप छान वाटलं जो स्टॉकमधला एक्सपिरियन्स सुद्धा छान वाटला, आणि तुम्हाला सुद्धा जर असं काही लाईफ मध्ये जर गेलं तर तुम्ही सुद्धा इकडे नक्कीच याल, आणि तुम्ही पुणे पुणेमधलेच राहते भाऊ, तर निघतो आता, आता निघत आहो इकडलं झालं सगळं, आता इकडे जास्त रेकॉर्डायसाठी नाही करू शकला कारण की अंदरच जास्त रेकॉर्ड करायची परमिशन नाही, थोडं बहुतच कव्हर केलो, तर आता व्हिडिओ येईल लवकरच, बाकी ज्यांचे सुद्धा माझ्यासारखे पुष्कळ सारे क्रिएटर्स होते जसं लाईक मराठी रेसिपी किचन झालं, आरजे सोहम झालं, तो त्याचा काल होता, त्याला सुद्धा भेटलो असतो, तर
गावकर आणि छान वाटलं यार येऊन. म्हणजे कसं इथं आल्यानंतर त्यांचा स्टुडिओ सुद्धा पुष्कळ मोठा आहे आणि यांचं जो स्टॉक्स ऍक्च्युली दिल्लीमधलं आहे. पूर्ण एक जे मेन त्यांचं जे हेड ऑफिस आहे ते दिल्लीमधलं आहे आणि यांचे आपल्या इंडियामधील 7-8 लँग्वेजमध्ये त्यांचे चॅनल आहे आणि आपल्या इंडियापुरतेच नाही तर यांचे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा गेले तिथे दुसऱ्या देशात सुद्धा यांचे शूट होते. तर बड्या वाटतंय. चल भाऊ काढ गाडी बॅग घेऊ. माझा मोबाईल कुठे आहे? लावून तुझ्याकडेच आहे ना. लावून तर भाऊ आता आलो आम्ही जोस्टॉक मधून. आता घरी पोहोचलो. चाप येत आहे हा विचारते नाही मला चाप येते का. तर भाऊ आता आलो आम्ही जोस्टॉक मधून. आता फायनली घरी पोहोचलो. येताना पण सुद्धा पाणी लागला. येताना रस्त्यामध्ये वडापाव वगैरे खाल्ला. मस्त पुण्याला आला. पुण्याचा वडापाव नाही खाल्ला तर काही मतलब नाही यार. तिकडे तर मिळत नाही मिळते पण इकडलं वडापावची गोष्ट वेगळी आहे थोडीशी. आणि दीड प्लेट म्हणजे दोन वडापाव आणि पुन्हा एक वडापाव असा वडापाव खाल्लो मी. यानं पण खाल्ला. चहा पिऊन राहिला. विचारत नाही मला चहा पिते का नाही. अरे तुझ्या घरी आलो तर विचारतो सही चहा पिते का म्हणा. कसा नाही पाहिजे चहा मला. काहीच नाही पाहिजे चहा. आता आजचा असा होता एपिसोड. जास्त काही अंदरची शूटिंग करू नाही शकलो कारण की राहते यार त्यांचा रिस्ट्रिक्टेड म्हणून तिथं अंदरच. आणि आता पुन्हा दाखवतोच तुम्हाला व्हिडिओ. ठीक आहे. आता इतक्या वर्षानंतर आलं भाऊ. आमची आज मस्त मटण आहे. मटण जरा आज मस्त पैकी. कोंबडीचं मटण. कोंबडीचं मटण आहे. बकऱ्याचं मटण आहे. कोणतं बकरं आहे? सॅमसंग कंपनीचा बकरा आणताय माझ्या मामा. तर आता सॅमसंग कंपनीच्या बकरा आम्ही खाऊ. लेग पीस राहते का बकरेले? असते ना. असते लेग पीस आण. कलेजी चुनार वगैरे काही माहित नाही बाबा आपल्याला काही. हा तर आता आम्ही बकऱ्याचा लेग पीस खाणार आहोत. चाप खाणार आहोत. पुन्हा काय सांग अजून. बस एवढंच. बस एवढंच राहते का? बैताडा आहे का राहते सांग मला. आम्ही आपण बैताडाव का म्हणतो तसे तुम्ही काय म्हणता? येडा आहे का म्हणते? येडा आहे का? येडा आहे का तू? आपल्या येडी आहेस का तू? आपण दिमाग पडला का असं म्हणतो. डोक्यावर पडला का? लोक आपल्याकडे पडलास का बे डोक्षाना? बैताड झालास का बे? इकडे बैताड नाही म्हणत. इकडे काय येडा आहे का तू? येडी लमची. बरं लमची म्हणता का तुम्ही? लमची नाही म्हणत. लमची नाही म्हणत. बावरट म्हणते. बावरट कुठली? बावरट बावळट. बावळट बावळट बोरकुट सारखं वाटते खाल्ल्यासारखं. बावडट. मी काल बावडट खाल्लो आणि बावडट असं काहीतरी खाण्यासारखं नाव वाटते. बावडट खाल्लो आपण. बोरकुट बावडट. तर ठीक आहे मग पुन्हा पुण्याचे व्लॉग येते. दर्शन दाखवतोस जे जे पुण्याचं मी व्लॉग मध्ये येईल ते येईलच. तर पात्र आजचा व्लॉग छोटासा झाला कारण की जास्त काही नाही होऊ शकलं. तरी पाहू आणि चल मग भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये.